ब्रेक नंतर एक मोठे बातमी येते यवतमाळ इथून। यवतमाळमध्ये आणखी एकाला कोरोनाची लागण झालेली आहे। यवतमाळमध्ये कोरोनाचा एकूण आकडा हा 86 वरती पोहोचलेला आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत। यवतमाळमध्ये आणखी एकाला कोरोनाची लागण झालेली आहे। आता यवतमाळमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ही 86 वरती पोहोचलेली आहे। सातत्याने यवतमाळमध्ये देखील रुग्णसंख्या ही वाढते आहे। आज आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येते आहे। तर यवतमाळमध्ये आता कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 86 वरती पोहोचलेला आहे। याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत संतोष पुरी, आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। संतोष, काय आहे अधिकची माहिती? सुनील, यवतमाळमध्ये कोरोनाचा प्रकोप जो आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे। मागील 3 दिवसाच्या तुलनेमध्ये आज आकडा कमी झालेला दिसतोय, मात्र तरीही एक पॉझिटिव्ह हा आज दिवसभरात अहवाल आलेला आहे। जो कंटोनमेंट झोनचा एरिया आहे, जो यवतमाळमधला सगळ्यात जास्त अफेक्टेड एरिया आहे, त्या एकाच एरियामधून हे पेशंट येत आहेत। प्रशासनाने या कंटोनमेंट झोन वरती पूर्णतः प्रतिबंध लावलेला आहे। इथे अधिक कडक असे नियम टाकलेले आहेत। दुचाकीवर सुद्धा बंदी केलेली आहे। त्यामुळे अजून हा आकडा कसा कमी करता येईल यासाठी प्रशासन पुरेपूर प्रयत्न करत आहे। सुनील, निश्चितच धन्यवाद संतोष सविस्तर माहितीसाठी। तर यवतमाळमध्ये आणखी एकाला कोरोनाची लागण झालेली आहे। यवतमाळमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 86 वरती पोहोचला आहे।